व्यक्तिमत्व सर्वे केलाय, मराठ्यांना पुन्हा बसणार का असा सवाल त्यांनी केलाय. हा सर्वे भारतातल्या इतिहासातला सर्वात मोठा सर्वे झालेला आहे. 2.5 कोटीच्या वर मराठा कुटुंबांचा हा सर्वे झालेला आहे. राज्यातल्या 4 लाख कर्मचाऱ्यांनी मिळून हा सर्वे केलेला आहे आणि 1 कोटी 1 लाख माणूस तपासला गेलेला आहे. त्याच्यामुळे या सर्वेला कोणी चॅलेंज करू शकत नाही. हा थातुरमातुर नाहीये, हा मराठा समाजाला न्याय देणार आहे. ही भूमिका मागच्या 70 वर्षात जर याच काँग्रेसवाल्यांनी घेतली असती तर आज मराठा समाजाची हाल झाली नसते. त्याच्यामुळे जो सर्वे झाला अतिशय पारदर्शक झाला, रूट लेवलवर झाला, ग्राउंड लेवलवर झाला. आणि मला वाटतं की ह्या सर्वेनंतर कुठल्याही कोर्टामध्ये या आरक्षणाला तडा जाणार नाही. 6 दिवसात सर्वे कसा केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 6 दिवसात सर्वे नाहीये, हा सर्वे गेल्या वर्ष शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून हा सर्वे चालू आहे. आणि त्यांनी जाहीर सांगितलं होतं, जोपर्यंत सर्वे संपत नाही तोपर्यंत मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेत नाही. आणि त्यांनी असा निर्णय घेऊन दाखवला केले आणि म्हणाले की त्यांना तुम्ही विचारा तुमच्या हक्काचे पैसे कधी मिळणार आहेत आणि तुमचे मिळाले मात्र राज्याचे कधी मिळणार. आज राज्यामध्ये एवढा प्रचंड पैसा आलेला आहे आणि पुरा देश पाहुणारा की 50 वर्षात 70 वर्षात जेवढी विकास कामं राज्यात झाली नाही एवढी या वर्षभरामध्ये चालू आहे. एवढा पैसा त्यांनी केंद्र सरकारकडून आणला. राहिला त्याला नाव ठेवायचा विषय, तर त्यांची बरोबरी कोणी 100 कोणी करू शकत नाही. जर तुम्ही त्यांनी किती पैसे आणले हे जर सांगता तर तुम्ही 2.5 वर्षात काय दिवे लावले हे पहिले लोकांना सांगा. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचं उत्तर तर लोक मतीपटीतून देणारच आहे, पण तुमची जनता काय हालत करणार आहे अशा नकली नाटकांमुळे हे देखील तुम्ही पाहायला समोर जा. हो ना, त्यांच्या बाजूने निकाल लागला तर चांगला निर्णय आहे आणि त्यांच्या मेरिटवर निकाल लागला की हास्यास्पद निकाल. हे उत्तर ठरलेलं आहे, संजय राऊतांचं उत्तर ठरलेलं आहे, त्यांच्या पक्षाच्या लोकांचं ठरलेलं आहे. आपल्या विरोधात निकाल गेला की तो मॅनेज झाला, ते विकल्या गेले, ते खरेदी केल्या गेले, ते हास्यास्पद आहे, नकली आहे, आपल्या बाजूला लागलं की जय जयकार करायचा. काल आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर होते, त्यांनी आपली दाढी खाजवत नार्वेकरांनी राष्ट्रवादी अजित पवार यांची असल्याचा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी अजितदादाकडे त्यांच्याकडे आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या पाहता हा निकाल अपेक्षितच होता आणि तो मेरिटवर आहे. आता हा निकाल त्यांच्या बाजूने लागला की विरोधक म्हणणार की आमच्यावर अन्याय झाला. हा निकाल उलटा पाहिजे होता, मनासारखे निकाल लागत नसतात. कायद्यामध्ये मेरिटवर निकाल लागतात आणि तो दादाच्या बाजूने लागलेला आहे. आदित्य ठाकरे अजून शेंबडा आहे, त्याला शिकायला टाइम लागणार आहे, अजून बछडा आहे तो, त्याला या गोष्टीचं ज्ञान यायला खूप दिवस लागणार आहे अजून. मनोज तरंगे यांचे 7 दिवसापासून उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की नोंदी सापडल्यांना प्रमाणपत्र देणार, न सापडल्यांना सुद्धा सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी आज केली. आश्वासन मुख्यमंत्री मोदींनी दिलेले नाही आहे. राज्यामध्ये ज्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या ऑलरेडी त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट इश्यू करणं चालू आहे आणि शेवटच्या ओबीसीच्या घटकापर्यंत ते सर्टिफिकेट पोचणार आहे. राहिला विषय जे ओबीसी नाहीत मराठा आहेत त्यांना त्यांच्या मराठा मागासलेपणाचा आयोगाचा अहवाल आज जस्टिस शिंदे समितीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे दिला आणि त्या अनुषंगाने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर विधान सभेमध्ये हा विषय येईल आणि उर्वरित जो मराठा समाज राहिला त्याचा आरक्षणाचा देखील मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे, जेणेकरून हे रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात हायकोर्टात देखील टिकेल. त्याच्यामुळे आता कुठलाच विषय मराठा समाजाचा राहणार नाही.